नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. 100 वर्ष जुना झुलता पूल कोसळला, 140 हून अधिक लोकांचा मृत्यू. पीएम मोदींचं महाराष्ट्रासाठी मोठं गिफ्ट, 2 मोठ्या प्रकल्पांची घोषणा. आणि रिफायनरी गुंतवणुकीचा बाब, जागेबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. रिफायनरी रद्द केली असं कधीही म्हटलं नाही. काही गाव वगळलीत, मात्र रिफायनरी करणारच असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. रिफायनरी हा गुंतवणुकीचा बाब असल्याचंही ते म्हणालेत. पाहुयात काय म्हणालेत उपमुख्यमंत्री. नाणार म्हणजे त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया, तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच. असं आहे, आता ती नाणार आहे का म्हापसू आहे का कुठली जागा आहे, काही गावं वगळणार काही गावं घेणार, पण तो करणार. नाणार कॅन्सलेशनची आम्ही अनाऊन्समेंट केली नाही. मी माझे त्या दिवशीची अनाऊन्समेंट पहा, रिफायनरी महाराष्ट्रातच होईल, नाणारचा जो भाग आहे तो आम्ही त्यातनं काढतोय, ही अनाऊन्समेंट होती. त्यामुळे आम्ही कॅन्सलेशन कधी अनाऊन्स केलं नाही आणि आम्ही ते कॅन्सल होऊही देणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध, 10,000 स्क्वेअर फूटचे प्रशस्त गार्डन, 120 स्क्वेअर फूट पासून 3,000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू. ओरोस आठवडा बाजारातच, मुंबई गोवा महामार्ग, पेट्रोल पंप, ओरोस बस स्थानक, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, डॉन बॉस्को स्कूल, ATM, बँक, 500 मीटर परिघा मध्ये. रेरा नंबर P529-00006500. संपर्क 85 30 33 34 11. गुजरातमधील मोरबी इथं मच्छू नदीवरील सुमारे 100 वर्ष जुना झुलता पूल कोसळल्यानं या दुर्घटनेत 140 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघाताप्रकरणी आता मोरबी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मोठा दावा केलाय. मोरबी मधील हा झुलता पूल पर्यटकांचं आकर्षण असून गेल्या 2 वर्षांपासून तो बंद होता. नूतनीकरणानंतर 25 ऑक्टोबरला हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी सुट्टी असल्यानं या पुलावर मोठी गर्दी झाली होती. या पुलाची क्षमता 100 जणांची असून दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर सुमारे 500 लोक होते. पूल कोसळल्यानं हे लोक नदीत पडले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकानं पाण्यात उतरून लोकांना बाहेर काढलं. ही दुर्घटना कशी घडली याबाबत मोरबीच्या अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केलाय. मोरबी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाची परवानगी न घेता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. नगरपालिकेकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलं नव्हतं असा खुलासा आता या प्रकरणी होतोय. तसंच ओरेवा कंपनीनं पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्याआधी कोणत्याही प्रकारची गुणवत्ता तपासणी केली नव्हती. गेल्या 7 महिन्यांपासून या पुलाचं नूतनीकरण सुरू होतं, तर 26 ऑक्टोबरला सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला करण्यात आला होता. ओरेवा कंपनीनेच या पुलाचं नूतनीकरण हाती घेतलं होतं. रविवारी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर 400 ते 500 जण उपस्थित होते. या पुलाची क्षमता 100 जणांची होती. पुलावर गर्दी वाढल्यानं पूल तेवढा भार सहन करू शकला नाही आणि त्यामुळेच तो तुटला असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झालाय. मोरबी मधील 765 फूट लांबीचा हा झुलता पूल ऐतिहासिक असून 20 फेब्रुवारी 1879 साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी या पुलाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी या पुलासाठी 3.5 लाख रुपये खर्च आला होता. नुकतेच 2 कोटी रुपये खर्चून या पुलाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. मोरबी नगरपालिकेच्या ताब्यातील या पुलाच्या देखरेखीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुपकडे आहे. त्यासाठी या ग्रुपनं नगरपालिकेसोबत करार केलाय. वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25. रेशन धान्य दुकानांचा ऑनलाईन सर्व्हर ऐन दिवाळीत गेले 15 दिवस कोलमडल्यानं रेशन धारकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. महिन्याच्या शेवटचा दिवस असून देखील बहुतांश लाभार्थी सेवेपासून वंचित राहिलेत. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाला धडक देत संबंधितांना जाब विचारला. मागील 15 दिवसापासून सावंतवाडी तालुक्यात, तसं सावंतवाडी तालुक्यात बघायला जिल्ह्यातच हा विषय आहे की रेशन धान्य दुकानावर धान्य आहे पण यांची ऑनलाईन सिस्टीमच पूर्णपणे कोलमडल्यामुळे लोकांची रिंग लागली आहे पण कुठल्याही प्रतिसाद मिळत नाहीये. आता गेल्या मागे 15 दिवसापासून सगळे लोकप्रतिनिधी आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करत होतो, साहेब म्हणतात होतं, आज 31 तारीख आली तरी यांचा कुठलाही त्याच्यात बदल नाही आणि लोकांची सकाळी 6 वाजल्यापासून नाही म्हटलं तरी 50% लोकांना धान्य मिळालं नाही. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची अक्षरशः रांग लागली आहे रेशन धान्य दुकानावर. कुठल्याही कोणत्याही अधिकारी बघितले गेले तर आम्ही सकाळी ते 11 वाजता आलो होतो, कुठलेही अधिकारी ते उपस्थित नव्हते. तहसीलदार साहेब ओरसले होते, नंतर आम्ही फोन लावल्यानंतर ते आता घाई गडबडीने ते आले पण ते निर्णय कुठला देत नाहीत. अशा जर पद्धतीने प्रशासन चालत असेल तर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? आपले इकडचे स्थानिक आमदार आहेत हे तर कुठल्या वारीवर गेले हेच आम्हाला समजत नाहीये. ते आहेत तुपाशी आणि जनता, सामान्य जनता जे मतदार आहे उपाशी आहेत तर त्यांना ती कुठलीही हे मिळत नाही. आनंद सीधा म्हणून वाटणं करण्यात आलं पण 50% लोकांना तो भेटला नाहीये आणि त्याच्यात बघायला गेलं कुठे तेल नाहीये, कुठे साखर नाहीये, म्हणजे तो आनंदही पक्षा दुःख देण्याचा सीधा असं आम्ही त्यांना म्हणण्याची ती वेळ लोकांवर आली आहे. लोकांची शेती करण्याची एकतर अवकाळी पावसाने लोक मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. लोक कुठे शेतीत जातील तर ते धान्य दुकानासाठी जर धान्य दुकानावर गेले तर 4-4 दिवस रांग लागून सो त्यांना मिळत नाहीये. अशा पद्धतीने एवढे हाल होत असताना इथल्या कुठल्याही प्रशासनावर, कुठल्याही मंत्र्याचा, कुठल्या आमदाराचा कुठल्याही वचक नसल्यामुळे एक दुःख वाटतंय की सामान्य लोकांना न्याय मागायचा तर मागायचा कुठे? आपले सावंतवाडीचे एवढं मोठं तहसीलदार सुद्धा प्रभारी, म्हणजे सगळेच जर प्रभारी असतील तर प्रशासन चालणार कसं? हे सो मोठी एक शोकांतिक आहे. त्याच्यामुळे याच्या वरिष्ठावर याचा निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला याच्या मोठं उग्र आंदोलन छेडून कुठेतरी ह्याचा जनक्रोश तयार होईल आणि याचा सगळ्या सामान्य लोकांना याचा न्याय मिळण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागेल. यावेळी महिना संपला तरीही धान्य पुरवठा केला जाईल यासाठी तशी मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे असं प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितलंय. 2022 मध्ये आपल्या ई पॉस मशीन मध्ये सर्व्हर एररचा बऱ्याच दिवसापासून प्रॉब्लेम येतोय, तर त्याच्यामध्ये आपण माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांच्याकडे आपण माहिती यापूर्वी सादर केलं आहे. तसं असून सुद्धा आपल्या तालुक्याचे 78% वितरण झालेलं आहे, अजून 22% वितरण आपलं बाकी आहे. त्यावेळेसाठी आपण मुदतवाढ मिळावी म्हणून माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांच्याकडे आपण विनंती केलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेब माननीय पुरवठा अधिकाऱ्यांनी पण शासनाला कळवलेलं आहे की असं असं या सर्व एरियांमुळे लोकांना धान्य वितरण करायचं या महिन्याचं राहिलेलं आहे, त्यामुळं मुदतवाढ मिळण्यासाठी त्यांनीसुद्धा शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की मुदतवाढ मिळेल आणि मुदतवाढ मिळाली की आम्ही सर्व धान्य दुकानदारांना तत्काळ अवगत करू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात.
फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55. आता बातमी आहे गुजरात येथील मोरबी पूल दुर्घटनेबाबतची. मोरबी दुर्घटनेचा पूल कोसळतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय, मात्र ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. पाहुयात अंगावर काटा आणणारा हा मोरबी दुर्घटनेचा व्हिडिओ. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध. संपर्क 85 30 04 34 11. आमदार रवी राणा यांनी शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर मोठं राजकीय घमासान सुरू होतं, मात्र वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत आपण शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं जाहीर केलं. पाहूया. असं आहे की आज ज्या पद्धतीनं गेल्या 8-10 दिवसापासून जे आपल्या माध्यमातून ज्या जो वाद होता, जे शब्दाशब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही माझे नेते आहे, त्यांनी मला काल बोलल्यानंतर जवळपास 3-3.5 घंटे CM बंगल्यावर आमची मीटिंग झाली. काही मतभेद होते, काही विचार, भाषा किंवा बोलण्याचे जे वाक्य होते ते न पटणारे होते त्याच्यावरसुद्धा चर्चा झाली. आणि बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा आमदार आहे आणि दोघेही आम्ही सरकारसोबत आहे. आणि जेव्हा एखादं मतभेद एखाद्या विचारामध्ये होते तर कुठेतरी बोलता बोलता तोंडातून जे काही निघालेलं आहे गुवाहाटीच्या संदर्भात किंवा आज एकनाथजी शिंदेंसोबत जे काही अपक्ष आमदार आहे, काही शिवसेनेमधून आलेले जे आमदार आहे, काही मंत्री आहे, ते सुद्धा माझे सहकारी आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहे. त्यामुळं काही वाक्य निघाले असते तर मी ते परत घेते वाक्य. पण ज्या पद्धतीनं काही बच्चू कडू यांच्या तोंडूनसुद्धा अपशब्द निघालेले आहे आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो ते सुद्धा वाक्य न पसणारे होते. आणि अनेक त्यांनी खालच्या स्तरावरची जी भाषा केली होती मला त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते सुद्धा आपले शब्द वापस घेतील आणि आम्ही दोघंही या सरकारसोबत आहे. तर सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे मध्यस्थी केली त्यांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं त्यांचं मी आभार मानतो. पण ह्या सगळ्या याच्यावर आखरी कार्यकर्त्याच्या भूमिका फार महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी कार्यकर्ता आणि जनता महत्त्वाची आहे आणि म्हणून आज संध्याकाळी आम्ही बैठक घेणार आहोत कार्यकर्त्यासमोर कुरळपूर्णाला 6 वाजता. आणि त्या बैठकीनंतर कशा पद्धतीनं समोर जायचं, काय करायचं ते उद्या आम्ही 12-1 वाजता आमचा जाहीर मेळावा आहे जे आम्ही पुराव्यासाठी बसणार होतो 1 तारखेला. उद्या सगळ्या महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते येणार आहे आणि तिथं आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
नहीं या सगळ्या संदर्भात आखरी कार्यकर्ता खरतर दोघांचे मुख्यमंत्री आणि डिप्टी सीएमचे दोघांचे आभार आहे, परंतु जे काही आहे ती कार्यकर्त्यांच्या भूमिका त्यांच्या, माझा आत्माच कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला विचारून घेतल्याशिवाय मी कुठला निर्णय घेत नाही आणि उद्या आज संध्याकाळी आम्ही कार्यकर्त्यासोबत बैठक घेतो आणि उद्या सगळ्या भूमिका स्पष्ट करू काय करायचं समोर कसं. वाद नको व्हायला पाहिजे होता, माझ्या मी काही ते केलं नाही आहे मुद्दामून, जे काही आरोप केले ते राणानंच केलेले आरोप आहे आणि त्याच्यामुळं आरोप म्हणजे वाद मी स्वतःहून का. आता काही लोक असं म्हणतात का तुम्ही वाद केला, पण मी वाद नाही केला आहे, हे जे काही बोलल्या गेलं ते टेकून बोलल्या गेलं आणि कुठं आरोप झाल्यानंतर मी चूप राहिलो असतो तरी लोकांनी मला बदनाम केलं असतं आणि त्याच्यावर उत्तर देणं मला वाटत नाही, ते मी अयोग्य केलं किंवा वाईट केलं असं मला काही वाटत नाही. त्याच्यानं जे काही असेल याच्यात ह्या वादातच आम्ही आयुष्यभर घालावचं का हा काही आमचा विषय नाही आहे. उलट व्यक्तिगत या सगळ्या आरोपामध्ये आपली शक्ती वाया घातल्यापेक्षा सार्वजनिक कामामध्ये कशी शक्ती आपल्याला लावता येईल तो प्रयत्न आपण करू. नाही आता त्याबद्दल पूर्ण माहितीशिवाय मी बोलणार नाही, ते माहिती आल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन. पण आता माझं म्हणणं आहे का अंधारात झोडपा मारणे किंवा आपण डोळ्याला पट्टी लावून एखादा वार करणं हे काही चुकीचं होईल. का कुठल्या आमच्या व्यक्तिगत वादामुळे सगळा महाराष्ट्र त्याच्या टांगणीला धरायचं किंवा आहे, पण अखेर ते अस्तित्वाचा विषय आहे. माझ्यावर आरोपच असे झाले होते का माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते आणि मग एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्यावर किंवा त्याचं आयुष्यच त्या आरोपामुळे जर बर्बाद होत असेल तर आवाज उठणंही महत्त्वाचं आहे, त्याच्यावर आपण समोर जाणंसुद्धा महत्त्वाचं आहे. मग ह्या भूमिका सगळ्या आता आम्ही राणाचं स्टेटमेंट असेल, मुख्यमंत्री साहेब जे आमच्यासोबत बोलले, देवेंद्रजी जे बोलले, हे सगळ्या गोष्टी मी कार्यकर्त्यासमोर मांडतो आणि उद्या काय कार्यकर्ते म्हणतात त्यानुसार उद्या आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. 1 HK, 1 BHK, 2 BHK तसंच दुकानघरे आणि ऑफिसेस यांचा समावेश असलेलं रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स फक्त 22 लाखांपासून पुढे सुरू. लिफ्ट, प्रशस्त पार्किंग, सौर ऊर्जा, आगीपासून सुरक्षा, वॉटर हीटर, किचन ट्रॉली, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि प्रशस्त गार्डन. कुडाळ रेल्वे स्थानक 10 मिनिटांच्या अंतरावर, कुडाळ बस स्थानक 7 मिनिटांच्या अंतरावर, मुंबई गोवा हायवे 2 मिनिटांच्या अंतरावर. निलगिरी हाइट्स, MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-00. गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीत तब्बल 43 वर्षांनंतर पुन्हा एकदा मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. या घटनेनं 1979 त्या भीषण दुर्घटनेच्या आठवणींना उजाळा दिलाय, जेव्हा मच्छू धरण फुटल्यामुळे हजारो लोक आणि जनावरं मृत्यूमुखी पडले होते. आताच्या घटनेनं पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. काय घडलं होतं या मच्छू नदीवर 1979 साली पाहूया. मच्छी नदीवर बांधलेला 100 वर्षांहून अधिक जुना केबल पूल रविवारी संध्याकाळी तुटल्यानं 100 अधिक जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांची संख्या अधिक आहे. दुरुस्तीनंतर हा पूल नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे या पुलावर पर्यटकांची गर्दी होती. एका खासगी ऑपरेटरनं सुमारे 6 महिने पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं. 26 ऑक्टोबरला गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर हा अपघात घडला. सुमारे 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 ऑगस्ट 1979 साली गुजरातमध्ये मच्छी धरण फुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात 1000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी अनधिकृत आकडेवारीनुसार या धरणानं 25,000 लोकांचे प्राण घेतले होते. मृतांच्या संख्येत एवढी मोठी तफावत असण्याचं एक कारण असं म्हटलं जातं की योग्य नोंदी किंवा कोणतीही ओळख प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी रोगांचा प्रसार रोखण्यासाठी मृतदेह मोठ्या सामूहिक कबरीत टाकण्यात आले होते. या दुर्घटनेनं अनेकांच्या अंगावर आजही काटा येतो. रविवारच्या अपघातामुळे 43 वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाइन शेप प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. 100 वर्ष जुना झुलता पूल कोसळला. 140 हून अधिक लोकांचा मृत्यू. पीएम मोदींचं महाराष्ट्रासाठी मोठं गिफ्ट. 2 मोठ्या प्रकल्पांची घोषणा. आणि रिफायनरी गुंतवणुकीचा बाब. जागेबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. हेडलाइन शेप प्रायोजक आहेत टायझर. Now experience sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.